आवर चॅनल दीप्रतीश व्लॉग लॉर्स. तर आज आहे फ्रायडे आणि आज हॉल क्लीन करायचा विचार चालू आहे. तर थोडासा पसारा आवरायचा आहे. आधी जस्ट ऑफिसला गेले, शिवायचा नाश्ता झालाय, माझा देखील नाश्ता झालाय. तर आधी मी सगळा पसारा आवरून घेणार, टाइम भेटला तरच हॉल क्लीन करायला घेणार. ऍक्च्युली मी लास्ट टाइम बेडरूम क्लिनिंगचा व्लॉग अपलोड केला होता, पण त्या व्लॉगला जास्त कमेंट आले नाही. तर मला जर क्लिनिंगचे व्लॉग आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, कारण की मग मला समजत नाही की तुम्हाला आमचे क्लिनिंगचे व्लॉग आवडतात की नाही आवडत. तर चला मग आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे आपण पाहणारच आहोत. तर सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मी इथे दुपारी शिवायसाठी फिंगर फ्राईज बनवण्यासाठी घेतले होते. फिंगर चिप्स बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात आधी बटाटे सोलून घेतले होते. त्यानंतर बटाट्याला चौकोनी आकारात मी कट करून घेतलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल की मी बटाट्यांना कशा प्रकारे कट करून घेतलं. त्यानंतर कट केलेले बटाटे मी पाण्यामध्ये काढून ठेवले, कारण की बटाटे तसेच ठेवले तर ते काळे किंवा लाल पडण्याची शक्यता असते. बटाटे पाण्यामध्ये काढून झाल्यानंतर किंवा सगळे बटाटे कट केल्यानंतर मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं, कारण की हे कट केलेले बटाटे आपल्याला गरम पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात उकळून घ्यायचे होते. कट केलेले बटाटे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये साधारणतः 5 मिनटं उकळवून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नाही, कारण की ते पूर्ण शिजले नाही पाहिजेत. 5 मिनटानंतर हे बटाटे पूर्णपणे व्यवस्थित उकळल्यानंतर ते एका जाळीच्या भांड्यात मी काढून घेतले, कारण की त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं होतं आणि ते एकदम कोरडे करून घ्यायचे होते. बटाटे ते पूर्णपणे कोरडे करून झाल्यानंतर त्यात तुम्हाला जर फिंगर चिप्स एकदम क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता. तर हे कोरडे केलेले बटाटे नंतर मी ते फ्राय करून घेतले. तर अशा एकदम सिंपल पद्धतीने मी फिंगर चिप्स बनवते. दर्शन शिवाय त्या दिवशी तुम्ही बेडरूम क्लिनिंगचा व्लॉग तर पाहिलाच असेल. तर बेडरूम पूर्णपणे क्लीन करून झाल्यानंतर आज मी हॉल क्लीन करून घेणार होती. हॉल क्लीन करायला शक्यतो मला जास्त वेळ लागत नाही, एक अर्धा पाऊण तासात हॉल पूर्णपणे क्लीन करून होतो, कारण की हॉलमध्ये फक्त जाळ्याच काढायच्या असतात आणि बाकीचं थोडंसं जे काही असेल ते पुसून घ्यायचं असतं. हॉल क्लीन करताना मी सगळ्यात आधी जेवढे पण जाळ्या होत्या कोपऱ्यामध्ये त्या जाळ्या झाडूच्या सहाय्याने काढून घेतल्या आणि शिवाय ते मी सोफ्यावर चढले तर तो पण तिथे चढला. चारही कोपऱ्यातल्या जाळ्या काढून झाल्यानंतर मी इथे जे बेसिनवरची टाईल्स आहे ती टाईल्स क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर बेसिनसुद्धा ओल्या फडक्याने व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलं. त्यानंतर जे पण मिरर होतं किंवा टी व्ही टिपॉय वगैरे ते सुद्धा ओल्या कपड्याच्या सहाय्याने क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर जे मेन स्विच बोर्ड असतात ते बोर्डसुद्धा मी ओल्या कपड्याच्या सहाय्यानेच क्लीन करून घेतले. ॲक्च्युली भरपूर वेळा आपले खराब हात आपलं स्विच बोर्डला लागलेले असतात आणि त्याचे डागसुद्धा खूप ओठून दिसतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सगळे जे पण स्विच बोर्ड होते तेच क्लीन करायचे होते आणि तुम्ही इथं पाहू शकता की ते क्लीन केल्यावर एकदम स्वच्छ दिसत होते. तर चला आता वाजलेले 7:30.
संध्याकाळचं जेवण बनवायचंय. मग अशी हॉल क्लीन करून झालं, फक्त फॅन क्लीन करायचा राहिलाय आणि ह्या ज्या काचेच्या विंडो त्या क्लीन करायच्या आहेत. तर चला आता मी बनवणार आहे फ्राईड राईस संध्याकाळच्या जेवणासाठी. फ्राईड राईस बनवण्यासाठी ते आरतीशने आणलेले आहे बटाटा, अजून ढोबे मिरची आणि गाजर. आणि काल फ्लॉवर आणि कोबी तर आणलेला होताच, म्हणजे घरामध्ये होतच फ्लॉवर आणि कोबी. त्यांना भरपूर वाटा हिरवा वाटाणा आणि गाजर आणायला सांगितलं होतं. तर चला मग पाहूया की कसा फ्राईड राईस बनतोय. तू इंदवी खाऊ खाल्ला, तू खाऊ खाल्ला. माझ्याशी नाही बोलत दीपाली रे. दीपाली शिवायचे बाबा आहेत ना बोलते. आणि मी कोण आहे? माऊ. ओह माय गॉड, मावशी. आणि तो कोण आहे? दादाला सांग बोललेलं, बोल. म्हण दादाला. दादाशी बोल ना, त्याच्याशी बोल ना. दीपाली तुम्ही सांगा ना, त्याच्याशी बोल ना, त्याच्याशी. त्याला शिकव ना काका. तुला फोडून देऊते. फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात आधी वाटाणा सोलून घेतला. ॲक्च्युली फ्राईड राईस मला यासाठीच आवडतो की त्यामध्ये भरपूरशा भाज्या ह्या ॲड केल्या जातात आणि त्या शरीरासाठी तितक्याच पौष्टिक देखील असतात. तर सगळ्यात आधी मी इथे वाटाणा सोलून घेतला. त्यानंतर गाजर मी कट करून घेतले, जे ऑरेंज कलरचे गाजर असतात ते इथे मी ते घेतले होते. फ्राईड राईसमध्ये गाजर टाकताना ते नेहमी आधी व्यवस्थितपणे सोलून घ्यावे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. गाजरचे बारीक बारीक कट करून झाल्यानंतर मी इथे फ्लॉवर घेतला आहे. फ्लॉवरचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि हे सगळं मी पाण्यामध्ये ठेवलं थोड्या वेळासाठी. त्यानंतर ढोबे मिरचीसुद्धा बारीक कट करण्यासाठी घेतली. ढोबे मिरचीसुद्धा कट करताना आधी त्यातल्या ज्या बिया होत्या त्या व्यवस्थितपणे काढून घेतल्या आणि त्यानंतर त्याचेसुद्धा बारीक बारीक कट करून घेतले. त्याच पद्धतीने मी इथे फ्राईड राईसमध्ये कोबीसुद्धा ॲड करणार होते. तर कोबीसुद्धा मी उभा बारीक बारीक कट करून घेतला आणि या सगळ्या भाज्या, जेवढ्या पण भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी पाण्यामध्ये टाकून घेतल्या. त्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थितपणे कट करून झाल्यानंतर मी इथे एक मोठा कांदा कट करण्यासाठी घेतला. कांदा पण उभ्या पद्धतीनेच आपल्याला कट करून घ्यायचा. आणि एक दोन लाल मिरच्या घेतल्या. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये कट केलेल्या मिरच्या ॲड करून घेतल्या आणि नंतर कांदा देखील परतवून घेतला. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत त्याला परतवून दिला व्यवस्थितपणे. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी त्यामध्ये ज्या भाज्या होत्या त्या भाज्या सगळ्या ॲड करून घेतल्या आणि त्यानंतर थोडा वेळ एक
3 ते 4 मिनट सगळ्या भाज्या एकदम फास्ट गॅसवर व्यवस्थितपणे परतून घेतल्या आणि त्यानंतर त्याला एक थोडीशी 2 ते 3 मिनटाची वाफ येऊन देण्यासाठी त्यावर झाकण ठेवलं. आणि ते झाकण ठेवण्याच्या आधी मी थोडंसं चवीनुसार मीठ देखील भाज्यांमध्ये ॲड करून घेतलं. 2 ते 3 मिनटानंतर झाकण पुन्हा मी व्यवस्थितपणे काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थितपणे शिजल्या होत्या आणि जास्त भाज्यांचं गाळही होणार नाही या पद्धतीने आपल्याला त्या भाज्या शिजवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने भाज्या शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये मी जो शिजलेला भात होता तो भात इथे ॲड केला. आणि भात ॲड करताना जेव्हा मी भात शिजवत होते त्यावेळेसच मी त्यामध्ये वाटाणासुद्धा टाकून घेतला, कारण की काही वेळेस कढईमध्ये आपण जेव्हा भाज्या परतवून घेतो तेव्हा वाटाणा त्यामध्ये शिजला जात नाही, त्यामुळे मी भात शिजवतानाच वाटाणा ॲड करून घेतला होता. आणि त्यानंतर त्यामध्ये फ्राईड राईस मसाला, चिंग्सचा फ्राईड राईस मसाला त्यामध्ये ॲड केला आणि हे सगळं व्यवस्थितपणे परतवून घेतलं. हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर मी यावर पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि 2 ते 3 मिनटं याला चांगली वाफ येऊन देण्यासाठी ठेवलं होतं. दोन ते तीन मिनिटांची वाफ देऊन झाल्यानंतर मी झाकण काढलं आणि यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तर अशा पद्धतीने आपला फ्राईड राईस तयार आहे. तर चला, फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तर आता मी अल्पेशला विचारते की कसा झालाय फ्राईड राईस. फ्राईड राईस आहे बरं का? कसं झालंय, आवडलं? थँक्यू. शिवायला जर आवडलं त्याने दुसरा घास जर मागितला तर म्हणायचं पाणी पाहिजे नाही, तुमच्या इथे खायचं, त्याला चटणी पाहिजे. तेव्हा बाबांच्या ताटात पण चार म्हणते. अरे वो चटणी नाही, रॉकेट आहे, रॉकेट भाई. तर चला, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की आमचे नवीन व्हिडिओ आले तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडतील आणि तुम्ही लवकरात लवकर आमचे व्हिडिओ पाहू शकता. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.